हेलो फ्रेंड्स, पुनः एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 12th इंग्लिशमधील एक टॉपिक पाहणार आहोत, स्पॉट द एरर। तर स्पॉट द एरर यामध्ये आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं असेल तर त्या सेंटेन्समधील एरर शोधून त्यामध्ये करेक्शन करून सेंटेन्स पुन्हा लिहायचं असते। तर दिलेल्या सेंटेन्समधील एरर कसं शोधायचं, त्यामध्ये करेक्शन कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यासोबतच या व्हिडिओमध्ये आपण 20 रूल्स पाहणार आहोत, 20 रूल्स पाहणार आहोत ज्याचा यूज करून आपण सेंटेन्समधील एरर शोधू शकता आणि त्यामध्ये करेक्शन करू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, फर्स्ट सेंटेन्स आहे, नीदर ही नॉर आय इज गोइंग देअर। फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये नीदर नॉरची रचना आहे। मग नीदर नॉरची रचना ज्या सेंटेन्समध्ये असते तर त्याचा रूल आपल्याला काय सांगतो, बघा की ज्यावेळेस सेंटेन्समध्ये नीदर नॉर, नॉट ओनली बट अल्सो, इदर ऑर अशा प्रकारची रचना असेल तर त्यावेळेस जो व्हर्ब आहे, जे व्हर्ब आहे तर ते व्हर्ब आपल्याला सेकंड सब्जेक्टनुसार घ्यायचं आहे। मग आता या सेंटेन्सचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की येथे आय नंतर इज आलेला आहे, त्यामुळे इज या वाक्यातील एरर आहे। मग रूलनुसार, नियमानुसार इथं काय यायला पाहिजे तर ॲम यायला पाहिजे, कारण सेकंड सब्जेक्ट जो आहे तो आहे आय आणि आय नंतर प्रेझेंटमध्ये आपण ॲम वापरतो, म्हणून या ठिकाणी येईल ॲम। मग करेक्ट सेंटेन्स काय होईल, नीदर ही नॉर आय ॲम गोईंग देअर, नीदर ही नॉर आय ॲम गोईंग देअर। तर अशा प्रकारे फर्स्ट रूल आपण पाहिलेला आहे। त्यानंतर सेकंड सेंटेन्स पाहू। सेकंड सेंटेन्स आहे, वन ऑफ द कॅट्स आर प्लेइंग विथ इट्स शॅडो। फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये वन ऑफ दची रचना आहे। मग वन ऑफ दची रचना जिथं असेल तर वन ऑफ दचा नियम आपल्याला सांगतो की वन ऑफ द नंतर येणारे नाऊन जर अनेकवचनी असेल तर त्यानंतर जे व्हर्ब आहे, क्रियापद जे आहे ते एकवचनी असावे। मग या ठिकाणी वन ऑफ द नंतर कॅट्स हे अनेकवचनी नाऊन आलेलं आहे, परंतु त्यानंतर येणारं जे व्हर्ब आहे तर ते सिंग्युलर पाहिजे, परंतु या ठिकाणी प्लुरल आलेलं आहे, अनेकवचनी आलेलं आहे, म्हणून या वाक्यातील एरर आर आहे। मग या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे इज। मग करेक्ट सेंटेन्स असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, वन ऑफ द कॅट्स इज प्लेइंग विथ इट्स शॅडो, वन ऑफ द कॅट्स इज प्लेइंग विथ इट्स शॅडो। चला पुढील सेंटेन्स पाहूया। थर्ड सेंटेन्स आहे, यू ॲज वेल ॲज युअर ब्रदर इज गोईंग टू कॉलेज। फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲजची रचना आहे आणि रूल आपल्याला सांगतो की जेव्हा दोन करते, दोन सब्जेक्ट्स, ॲज वेल ॲज, टुगेदर विथ, बिसाइड्स, इन ॲडिशन टू अशा प्रकारच्या शब्दांनी जोडलेले असतील तर त्यावेळेस क्रियापद हे पहिल्या कर्त्यानुसार घ्यायचं आहे। मग या ठिकाणी क्रियापद जे आहे तर ते क्रियापद इथं इज आहे, परंतु पहिला सब्जेक्ट काय आहे, यू आहे, म्हणून या ठिकाणी इज हे एरर आहे, कारण आपल्याला व्हर्ब जे आहे ते फर्स्ट सब्जेक्टनुसार घ्यायचं आहे, पहिल्या कर्त्यानुसार घ्यायचं आहे। मग पहिल्या कर्त्यानुसार या सेंटेन्समध्ये यायला हवं आर, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे यू ॲज वेल ॲज युअर ब्रदर आर गोईंग टू कॉलेज, यू ॲज वेल ॲज युअर ब्रदर आर गोईंग टू कॉलेज। चला यानंतर नेक्स्ट सेंटेन्स पाहूया। नंबर 4, सम ऑफ द गर्ल्स इज प्रेझेंट। फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये सम ऑफ दची रचना आहे आणि सोबतच सम ऑफ द नंतर जे व्हर्ब, सॉरी, सम ऑफ द नंतर जे नाऊन आहे तर ते नाऊन अनेकवचनी आलेलं आहे, प्लुरल आलेलं आहे। मग अशा वेळेस नियम आपल्याला सांगतो की
जे वर्ब आहे तर ते वर्ब हे प्लुरल हवं, म्हणजे या ठिकाणी वर्ब जे आहे ते अनेकवचनी यायला पाहिजे या सेंटेन्समध्ये, सम ऑफ द च्या रचनेमध्ये. सम ऑफ द असेल किंवा मग ऑल, फ्यू, मेनी अशा प्रकारचे शब्द असतील सब्जेक्ट म्हणून, आणि तिथं जर अनेकवचनी नाऊन आलेलं असेल तर वर्ब जे आहे तर ते वर्बसुद्धा आपल्याला अनेकवचनी घ्यायचं आहे, म्हणून इथं इज नाही तर आपल्याला आर घ्यायचं आहे. लक्षात आलं. यानंतर याचा आपण करेक्ट आन्सर पाहणार आहोत, सम ऑफ द गर्ल्स आर प्रेझेंट. सम ऑफ द गर्ल्स आर प्रेझेंट. यानंतर पुढील सेंटेन्स नंबर 5, ईच बॉय अँड ईच गर्ल आर इन्व्हायटेड. फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये दोन सब्जेक्ट जे आहे, ईच बॉय अँड ईच गर्ल, हे जे दोन सब्जेक्ट आहेत ते अँडने जोडलेले आहेत. मग आपल्याला रूल काय सांगतो की वाक्यामध्ये दोन एकवचनी नाऊन अँडने जोडलेली असतील आणि त्या नाऊनपूर्वी ईच किंवा एव्हरी असेल तर त्यानंतर क्रियापद एकवचनी घ्यावे. मग आता या ठिकाणी दोन नाऊन जे आहे, बॉय आणि गर्ल, अँडने जोडलेले आहेत आणि त्यांच्या अगोदर ईच आहे, तर अशा वेळेस आपल्याला जे व्हर्ब आहे तर ते व्हर्ब सिंग्युलर घ्यायचं आहे, एकवचनी घ्यायचं आहे. परंतु या सेंटेन्समध्ये आपल्याला व्हर्ब अनेकवचनी दिलेला आहे म्हणून हे या ठिकाणी एरर आहे. तर आरच्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे इज. मग करेक्ट आन्सर होणार आहे ईच बॉय अँड ईच गर्ल इज इन्व्हायटेड. ईच बॉय अँड ईच गर्ल इज इन्व्हायटेड. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स, एव्हरी वन वेअर प्रेझेंट. फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये एव्हरी वन हा सब्जेक्ट आहे आणि ज्यावेळेस सब्जेक्ट हा एव्हरीबडी, एव्हरी वन, सम वन, सम बडी, नो बडी, वन अशा प्रकारचे शब्द असतील तर त्यानंतर येणारं जे व्हर्ब आहे ते नेहमी सिंग्युलर घ्यायचं असते. परंतु या सेंटेन्समध्ये आपल्याला व्हर्ब हे प्लुरल दिलेलं आहे, अनेकवचनी दिलेलं आहे, म्हणून इथं वेअर नाही तर इथं काय येणार आहे, वॉज येणार आहे. म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे एव्हरी वन वॉज प्रेझेंट. एव्हरी वन वॉज प्रेझेंट. चला यानंतर नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. एव्हरी वन ऑफ द बॉईज आर रीडिंग द बुक. फ्रेंड्स, या ठिकाणी एव्हरी वन ऑफ द अशा प्रकारचं स्ट्रक्चर आलेलं आहे किंवा अशा प्रकारची रचना आलेली आहे. मग या ठिकाणी जेव्हा या एव्हरी वन, एव्हरीबडी, सम वन, सम बडी नंतर जेव्हा ऑफ द अशा प्रकारची रचना असेल आणि त्या ऑफ द नंतरचं नाऊन जर का अनेकवचनी असेल तर अशा वेळेस क्रियापद हे एकवचनी घ्यायचं आहे, क्रियापद सिंग्युलर घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पहा की ज्यावेळेस सब्जेक्ट हा एव्हरीबडी, एव्हरी वन, सम वन, सम बडी अशा प्रकारचे सब्जेक्ट असतील आणि त्याच्यानंतर ऑफ द असेल आणि त्याच्यानंतरचं नाऊन जे आहे ते जर का अनेकवचनी असेल तर त्यानंतर येणारं व्हर्ब जे आहे ते एकवचनी घ्यायचं आहे. मग करेक्ट सेंटेन्स होणार आहे एव्हरी वन ऑफ द बॉईज इज रीडिंग द बुक. एव्हरी वन ऑफ द बॉईज इज रीडिंग द बुक. चला यानंतर नेक्स्ट सेंटेन्स पाहू. नंबर 8, इडली अँड डोसा आर हिज फेवरेट डिश. फ्रेंड्स, या ठिकाणी दोन सब्जेक्ट जे आहेत, दोन सब्जेक्ट हे अँडने जोडलेले आहेत. मग आपला रूल सांगतो की ज्यावेळेस दोन नाऊन अँडने जोडलेली असतील आणि त्या नामाचा मिळून पुढे एकच घटक होत असेल तर अशा घटकाच्या वचनावरून वाक्याचे क्रियापद ठरते. या ठिकाणी इडली आणि डोसा या दोघांमिळून पुढे त्याचा समावेश कशा झालेला आहे, डिशमध्ये झालेला आहे. मग आता व्हर्ब कशावरून ठरणार आहे तर या डिशवरून ठरणार आहे. मग डिश या ठिकाणी सिंग्युलर आहे म्हणून आपलं व्हर्ब जे आहे ते सुद्धा या ठिकाणी सिंग्युलर येणार आहे. लक्षात घ्यायचं की जेव्हा दोन नाऊन जे आहे ते अँडने जोडलेले असतील परंतु त्या सेंटेन्समध्ये त्या दोन नाऊनचा समावेश कुठल्या तरी एका घटकामध्ये होत असेल आणि तो घटक जर का सिंग्युलर असेल तर तेव्हा आपल्याला व्हर्ब सिंग्युलर घ्यायचा आहे. मग करेक्ट सेंटेन्स होणार आहे इडली अँड डोसा इज
his favorite dish. Idli and dosa is his favorite dish. पुढील सेंटेन्स आहे राम अँड लक्ष्मण इज स्टुडंट्स. फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये सुद्धा पहा दोन नाउन जे आहेत राम लक्ष्मण हे अँडने जोडलेले आहेत आणि दोघांचा समावेश हा कशामध्ये होऊन आला स्टुडंट्स. बस स्टुडंट्स या ठिकाणी अनेकवचनी आहे म्हणून या ठिकाणी व्हर्ब जे आहे ते व्हर्बसुद्धा आपल्याला अनेकवचनी घ्यायचं आहे. करेक्ट सेंटेन्स होईल राम अँड लक्ष्मण आर स्टुडंट्स. राम अँड लक्ष्मण आर स्टुडंट्स. नेक्स्ट सेंटेन्स आय मीट हिम यस्टरडे. फ्रेंड्स, ज्यावेळेस वाक्यामध्ये भूतकाळात घडलेल्या घटनेची निश्चित वेळ दिलेली असेल तर अशा वेळेस त्या वाक्याचा काळ जो आहे तर तो सिंपल पास्ट टेन्स असतो. किंवा अशा प्रकारच्या वाक्यामध्ये यस्टरडे, अगो, लास्ट वीक अशा प्रकारचे पास्ट इंडिकेट करणारे भूतकाळ दर्शविणारे शब्द असतील तर त्या वाक्याचा काळ जो आहे तर तो काळ हा साधा भूतकाळ असतो. मग आता या सेंटेन्समध्ये यस्टरडे जो आहे हा भूतकाळ दर्शविणारा शब्द आहे परंतु या ठिकाणी जे सेंटेन्स आहे ते सिंपल प्रेझेंटमध्ये दिलेलं आहे म्हणून हे चुकीचं आहे. तर आपल्याला त्याची रचना जी आहे ती सिंपल पास्टमध्ये करायची आहे. मग सिंपल पास्टमध्ये करण्यासाठी सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. अगोदर सब्जेक्ट घ्यायचं आहे, त्यानंतर व्हर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचं आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. चला तर हे सेंटेन्स करेक्ट करून पुन्हा लिहूया. आय मेट हिम यस्टरडे. आय मेट हिम यस्टरडे. नेक्स्ट सेंटेन्स आहे राम टेल अ स्टोरी. फ्रेंड्स, या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला कुठं एरर आहे ते शोधायचं आहे. तर बघा, ज्या वेळेस वाक्याचा कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाऊन असेल, तर अशा वेळेस वाक्याचा जो काळ आहे तो जर का साधा वर्तमान काळ असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय हा लागत असतो. मग बघा, या ठिकाणी टेल क्रियापदाचा पहिलं रूप आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ आहे आणि जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट राम सिंग्युलर नाऊन आहे म्हणून याच्यानंतर जे टेल हे क्रियापद आपण घेतलेलं आहे तर त्याला प्रत्यय लागणार आहे. परंतु या वाक्यामध्ये प्रत्यय दिलेला नाही आहे म्हणून हे वाक्यामध्ये टेल जे आहे तर हे एरर आहे. मग करेक्ट सेंटेन्स असणार आहे राम टेल्स अ स्टोरी. राम टेल्स अ स्टोरी. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फ्रॉम 2012. फ्रेंड्स, जेव्हा सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिली असल्यास सिन्स वापरावे. घटना सुरू झाल्याची व संपल्याची वेळ दिलेली असल्यास फॉर्म वापरावे आणि घटनेचा कालखंड दिलेला असल्यास फॉर वापरावे. मग आता या सेंटेन्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. सिन्स आपल्याला केव्हा वापरायचं आहे, सिन्स आपल्याला तेव्हा वापरायचं आहे जेव्हा एखाद्या घटनेची एखादी घटना केव्हा सुरू झाली किंवा केव्हा संपली हे जर का आपल्याला दिलेलं असेल, म्हणजे स्टार्ट केव्हा झाली आणि एंड केव्हा झाली हे जर का आपल्याला दिलेलं असेल, या दोनपैकी कुठलाही एक कालावधी जर कुठल्यापैकी दोनपैकी एक टाईम जर आपल्याला दिलेला असेल तर तेव्हा आपल्याला सिन्स वापरायचा आहे. आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये फक्त आपल्याला एकंदरीत कालावधी दिलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे फॉर. एकंदरीत कालावधी समजा 10 वर्ष 10 इयर्स हा एकंदरीत कालावधी झाला त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे फॉर. आणि फॉर्म केव्हा वापरायचा आहे, तर फॉर्म आपल्याला तेव्हा वापरायचा आहे जेव्हा त्या वाक्यामध्ये घटना केव्हा सुरू झाली तोही टाईम दिलेला आहे आणि केव्हा संपली ते सुद्धा दिलेलं आहे. दोन्ही जेव्हा वेळा दिलेल्या असतील तेव्हा वापरायचा आहे फॉर्म. जेव्हा दोनपैकी एकच वेळ दिलेली असेल तेव्हा वापरायचा आहे सिन्स.
आणि ज्या वेळेस एकंदरीत कालावधी आपल्याला दिलेला असेल त्यावेळेस वापरायचा आहे फॉर, हे लक्षात ठेवायचं आहे. तर करेक्ट सेंटेन्स असणार आहे आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2012. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2012. नेक्स्ट सेंटेन्स, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 इयर्स. तर या ठिकाणी 10 इयर्स हा एकंदरीत कालावधी आपल्याला दिलेला आहे, तर इथं फॉर्म येणार नाही, तर इथं काय येईल, फॉर येईल. मग करेक्ट सेंटेन्स होईल आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 इयर्स. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 10 इयर्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय एंटर्ड द रूम फॉर सर्च द डॉक्युमेंट्स. फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेस आफ्टर, बाय, फॉर यासारखे प्रिपोजिशन्स असतील आणि त्याच्यानंतर जर का व्हर्ब यूज केलेलं असेल तर अशा वेळेस त्या व्हर्बला आय एन जी प्रत्यय हा लागत असतो. आफ्टर, बाय, फॉर यासारखे जे प्रिपोजिशन्स आहेत त्याच्यानंतर जर का व्हर्ब यूज केलेलं असेल तर त्याला आय एन जी प्रत्यय लागत असतो. म्हणून या ठिकाणी सर्च येणार नाही तर त्याला आय एन जी प्रत्यय लागेल. म्हणून करेक्ट सेंटेन्स येणार आहे आय एंटर्ड द रूम फॉर सर्चिंग द डॉक्युमेंट्स. आय एंटर्ड द रूम फॉर सर्चिंग द डॉक्युमेंट्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे वी कॅन प्लांट द ट्रीज इन ऑर्डर टू सेव्हिंग द अर्थ. फ्रेंड्स, या ठिकाणी सुद्धा एक रूल आहे की ज्या वेळेस वाक्यामध्ये टू वापरलेलं असेल आणि टू नंतर जर का व्हर्बचं फॉर्म आलेला असेल, कुठलंही व्हर्ब आलेलं असेल, तर ते मूळ रूपामध्ये येते, म्हणजे त्याला कुठलाही प्रत्यय हा लागलेला नसतो, ते मूळ रूपामध्ये पहिल्या रूपामध्ये असते. परंतु या सेंटेन्समध्ये सेव्हिंग आपल्याला दिलेलं आहे म्हणून हे एरर आहे. मग करेक्ट सेंटेन्स होणार आहे वी कॅन प्लांट द ट्रीज इन ऑर्डर टू सेव द अर्थ. वी कॅन प्लांट द ट्रीज इन ऑर्डर टू सेव द अर्थ. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही इज मोर टॉलर दॅन शी. फ्रेंड्स, हे डिग्रीचं सेंटेन्स आहे आणि या ठिकाणी कुठली डिग्री आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ज्या ॲडजेक्टिव्ह आहे तर त्या ॲडजेक्टिव्हला ER प्रत्यय हा लागलेला असतो. एका सेंटेन्समध्ये मोर आणि ER प्रत्यय लागलेलं ॲडजेक्टिव्ह हे येत नाही, म्हणून या ठिकाणी मोर जे आहे तर हे एरर आहे. मग करेक्ट सेंटेन्स असणार आहे ही इज टॉलर दॅन शी. मोर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाही, ही इज टॉलर दॅन शी. नेक्स्ट सेंटेन्स आहे सचिन इज वन ऑफ द मोर फेमस प्लेयर्स. सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे आणि या ठिकाणी वन ऑफ द ची रचना आहे. तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नेहमी व जे ॲडजेक्टिव्ह आहे तर त्या ॲडजेक्टिवचं सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आपल्याला यूज करायचा असतो. म्हणजे एक तर त्या ॲडजेक्टिवला EST प्रत्यय लागलेला असतो किंवा मग त्या सेंटेन्समध्ये मोस्टचा वापर हा केलेला असतो. तर या ठिकाणी या सेंटेन्समध्ये वन ऑफ द नंतर मोर वापरलेला आहे, जे चुकीचं आहे, कारण वन ऑफ द नंतर नेहमी मोस्ट वापरतात. म्हणून करेक्ट सेंटेन्स असणार आहे सचिन इज वन ऑफ द मोस्ट फेमस प्लेयर्स. सचिन इज वन ऑफ द मोस्ट फेमस प्लेयर्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे 15, सक्सेस कॅन बी अचीव विथ हार्ड वर्क. बघा या सेंटेन्समध्ये काय चुकीचं आहे, सक्सेस सब्जेक्ट आहे, कॅन बी, आता या ठिकाणी कॅन बी आलेलं आहे. फक्त जर का कॅन असतं तर त्यानंतर व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आपण वापरलं असतं, परंतु या ठिकाणी कॅन बी आलेलं आहे म्हणजे हे पॅसिव वॉइसची रचना आहे. हे सेंटेन्स जे आहे ते पॅसिव वॉइसमध्ये आहे आणि पॅसिव वॉइसमध्ये नेहमी व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करतात.
मग या ठिकाणी कॅन बी नंतर जे व्हर्ब आलेलं आहे अचीव त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे म्हणून करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी असणार आहे सक्सेस कॅन बी अचीव्ड विथ हार्ड वर्क. सक्सेस कॅन बी अचीव्ड विथ हार्ड वर्क. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही हॅज ऑफन आस्क मी टू थिंक बिफोर आय स्पीक. तर या सेंटेन्समध्ये हॅव हॅज हॅड अशा प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब आलेले असतील. कुठल्याही सेंटेन्समध्ये हॅव हॅज हॅड अशा प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब आलेले असतील तर त्यानंतर येणारं जे मेन व्हर्ब आहे त्यानंतर येणारं जे मुख्य क्रियापद आहे तर त्याचे नेहमी तिसरे रूप आपल्याला घ्यायचं आहे. मग आता या ठिकाणी हॅज आलेलं आहे परंतु हॅजनंतर जे व्हर्ब आहे आज त्याचं पहिलं फॉर्म यूज केलेलं आहे जे चुकीचं आहे या वाक्यातील एरर आहे हे तर आपल्याला करेक्शन करायचं आहे. ही हॅज ऑफन आस्क्ड मी टू थिंक बिफोर आय स्पीक. आस्कला इड लावायचा आहे. ही हॅज ऑफन आस्क्ड मी टू थिंक बिफोर आय स्पीक. नेक्स्ट सेंटेन्स आहे 17 ही डीड नॉट वॉन्टेड टू गो मार्केट. फ्रेंड्स एक रूल लक्षात ठेवायचा आहे की वाक्यामध्ये डीड हे हेल्पिंग व्हर्ब असल्यास आणि त्याच्यानंतर मेन व्हर्ब वापरलेले असल्यास ते नेहमी पहिल्या रूपामध्ये असते फर्स्ट फॉर्ममध्ये असते. परंतु या सेंटेन्समध्ये काय झालेलं आहे डीड नॉट घेतलेलं आहे परंतु डीड नॉट नंतर जे व्हर्ब आहे तर ते व्हर्बचं थर्ड फॉर्म घेतलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे फर्स्ट फॉर्म कारण डीड नॉट नंतर म्हणजे डीड नंतर जे मेन व्हर्ब आहे ते मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्मच आपल्याला यूज करायचं असते. मग करेक्ट सेंटेन्स असणार आहे ही डीड नॉट वॉन्ट टू गो मार्केट. ही डीड नॉट वॉन्ट टू गो मार्केट. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही डज नॉट प्लेज क्रिकेट. फ्रेंड्स या ठिकाणी सुद्धा लक्षात घ्या डज नॉट आलेला आहे. रूल आहे वाक्यामध्ये डज हे सहाय्यकारी क्रियापद असल्यास त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावू नये. डज जर आपण वापरलेला आहे तर त्यानंतर जे व्हर्ब आहे त्या व्हर्बचा एस किंवा ई एस प्रत्यय जो आपल्याला काढायचा आहे ते व्हर्ब आपल्याला मूळ रूपामध्ये वापरायचं आहे. परंतु दिलेल्या सेंटेन्समध्ये डज नॉट नंतर प्लेज जे व्हर्बला एस लागलेलं आहे हे चुकीचं आहे एरर आहे. मग करेक्ट सेंटेन्स असणार आहे ही डज नॉट प्ले क्रिकेट. ही डज नॉट प्ले क्रिकेट. नेक्स्ट सेंटेन्स आहे इकॉनॉमिक्स आर माय फेवरेट सब्जेक्ट. फ्रेंड्स या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स व्हर्ब आहे आर आणि पुढे अदर पार्ट ऑब्जेक्ट आहे. तर एक रूल लक्षात ठेवायचा आहे की जे विषय आहे सब्जेक्ट्स आहेत तर त्यांच्या नावानंतर नेहमी एक वचनी क्रियापद वापरतात सिंग्युलर व्हर्ब वापरतात. जरी ते आपल्याला अनेक वचनी दिसत असले तरीसुद्धा सब्जेक्ट्स नंतर विषयांच्या नावानंतर जे व्हर्ब घ्यायचं आहे ते नेहमी एक वचनी घ्यायचं आहे. आता या सेंटेन्समध्ये काय झालेलं आहे आर घेतलेलं आहे जे चुकीचं आहे. मग करेक्ट सेंटेन्स असणार आहे इकॉनॉमिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. इकॉनॉमिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. यानंतर लास्ट रूल आपण पाहणार आहोत 20 आय ॲम लायकिंग टू सी मूवीज ॲट द थिएटर. फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की लाईक हे जे व्हर्ब आहे हे व्हर्ब कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत नाहीत. कंटिन्युअस टेन्समध्ये ते वापरत नाहीत परंतु या सेंटेन्समध्ये ते आय एन जी फॉर्ममध्ये यूज केलेलं आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये त्याचा यूज केलेला आहे जे चुकीचं आहे. मग या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स असणार आहे आय लाईक टू सी मूवीज ॲट द थिएटर. आय लाईक टू सी मूवीज ॲट द थिएटर. तर फ्रेंड्स अशा प्रकारे टॉप 20 रूल्स आपण पाहिलेले आहे ज्याचा यूज करून आपण वाक्यामधील कुठल्याही प्रकारचं एरर असेल तर ते एरर शोधून ते वाक्यामध्ये करेक्शन करून ते वाक्य लिहू शकता आणि बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊ शकता. फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.